सह्याद्री अतिथी गृहावर दूध उत्पादक आणि सरकारमध्ये जी बैठक आयोजित करण्यात आलेली होती ती बैठक निष्फळ ठरलेली आहे. सरकारनं काढलेल्या परिपत्रकाची सदाभाऊ खोत यांनी होळी केली आहे. परिपत्रकाप्रमाणे दूध उत्पादकांना 9 ते 10 रुपये कमी मिळतात असं सदाभाऊ खोत यांचं म्हणणं आहे. आणि शेतकरी तसंच दूध उत्पादकांच्या मागणीसाठी ही बैठक बोलावण्यात आलेली होती, मात्र ही बैठक निष्फळ ठरली आहे. आणि 24 तारखेपासून प्रत्येक गावागावात या परिपत्रकाची होळी करणार असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय. आज राज्यामध्ये काही ठिकाणी 25 रुपये दुधाला भाव आहे, काही ठिकाणी 26 रुपये भाव आहे. म्हणजे शासनानं काढलेल्या परिपत्रकानुसार 9 ते 10 रुपये दूध उत्पादकाला भाव कमी मिळत आहे. सरकार यावर कोणत्याही प्रकारे बोलायला तयार नाही. आजची बैठक ही अपयशी ठरलेली आहे. 24 नोव्हेंबरला त्या दरपत्रकाची होळी राज्यातील दूध उत्पादक गावागावातल्या संकलन केंद्रासमोर करतील.